मेंडेलिफला जो कोबाल्ट आणि निकेल प्लेस करायचा प्रॉब्लेम आला होता तो मॉडर्न पिरिओडिक टेबलमध्ये कसा रिझॉल्व्ह केला आहे मेंडेलिफला काय प्रॉब्लेम आला होता द प्रॉब्लेम वाज लाईक दिस द ॲटॉमिक मास ऑफ कोबाल्ट इज फिफ्टी एट पॉईंट नाईन थर्टी थ्री अँड द ॲटॉमिक मास ऑफ निकेल इज फिफ्टी एट पॉईंट सिक्स थ्री सो ॲक्च्युली दिस इज हेव्हियर अँड दिस इज लायटर सो आयडियली कोबाल्ट शुड बी प्लेस्ड आफ्टर निकेल बट मेंडेलिफ कुड नॉट डू दॅट फॉर द रिझन स्टेटेड बिलोँग इन्स्पाइट ऑफ बिईंग हेव्हियर कोवाल्ट हॅड टू बी प्लेस्ड बिफोर निकेल इन मेंडेलिव पिरियडिक टेबल मग हा निकेलपेक्षा हेवी असून सुद्धा तो मेंडेलिव पिरियॉडिक टेबलमध्ये निकेलच्या आधी प्लेस करायला लागला दिस हॅड टू बी डन सो हॅज टू मॅनेज द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट्स इन देअर रिस्पेक्टिव्ह ग्रुप्स तर असं का करावं लागलं तर कोबाल्ट जो आहे तो अलीकडे ठेवायला लागला कारण त्याच्या वरच्या आणि खालच्या एलिमेंटशी त्या ग्रुपमधल्या एलिमेंट्सशी त्याच्या प्रॉपर्टीज मॅच व्हायला पाहिजेत तो जर इकडं ठेवला असता निकेलनंतर तर त्या मॅच होत नाही आहेत सेम सेम इज विथ सेम इज द केस विथ निकेल जर निकेल अलीकडे ठेवला असता तर त्या प्रॉपर्टीज त्याच्या इतर ग्रुपमधल्या इतर एलिमेंटशी त्या प्रॉपर्टीज मॅच होत नाहीत तर त्यामुळे त्या रिस्पेक्टिव्ह ग्रुप्समधल्या असलेल्या एलिमेंट्सशी त्या प्रॉपर्टीज मॅच व्हाव्या म्हणून असं करावं लागलं तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल जे आहे इट इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर्स द ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट इज ट्वेंटी सेवन अँड दॅट ऑफ निकेल इज ट्वेंटी एट द ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट ट्वेंटी सेवन इज लेस दॅन दॅट ऑफ निकेल ट्वेंटी एट म्हणजे आता याच्यातही कुठे ठेवायचे हा काही प्रश्न येणार नाही कारण हे ॲटॉमिक नंबर्सवर बेस्ड आहे त्यामुळे ज्याचा ॲटॉमिक नंबर कमी आहे तो आधी प्लेस करायला पाहिजे ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे तो नंतर प्लेस करायला पाहिजे म्हणजे कुठं काय प्लेस करायचं आहे असं काही ॲम्बिग्युटी राहण्याचा प्रश्न नाही देअर फोर दिस प्रॉब्लेम डज नॉट अराईज इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल त्यामुळे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हा प्रॉब्लेम काही नाही आहे ओके अस मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन हाऊ डिज द पोझिशन ऑफ क्लोरीन थर्टी फाय अँड क्लोरीन थर्टी सेवन गेट फिक्स्ड इन द मॉडर्न पिरडिक टेबल मेंडेलिस्ट पिरिओडिक टेबल हे ॲटॉमिक मास नंबर्सवर बेस्ड असल्यामुळे अडचण अशी होती की हा थर्टी फाय याचा मास आहे आणि याचा मास थर्टी सेवन आहे त्यामुळे हा अलीकडं ठेवायला पाहिजे आणि हा पुढं ठेवायला पाहिजे पण ॲक्च्युली असे वेगवेगळे ठेवले तर ते वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये येणार आणि वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आले की त्यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या होणार बट द थिंग इज दॅट दीज आर द बोथ ऑफ दीज आर आयसोटोप्स ऑफ क्लोरीन अँड दे हॅव सेम प्रॉपर्टीज त्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत आहे त्यामुळे मेंडेपशा पिरियॉडिक टेबलमध्ये गडबड होत होती तर हाऊ डीड इट गेट फिक्स्ड इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ती कशी फिक्स झाली आहे सिम्पल आहे त्याचं उत्तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर्स मॉर्डन पिरियॉडिक टेबल आहे ॲटॉमिक नंबर्स वर बेस्ड आहे

सिन्स ॲटॉमिक नंबर्स आर नॅचरल नंबर्स इट इज नॉट पॉसिबल टू हॅव एनी एलिमेंट बिटवीन ॲटॉमिक नंबर ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाईव आता यांचे ॲटॉमिक मासेस जरी फिफ्टी टू आणि फिफ्टी फाय असले म्हणजे त्यात जरी गॅप असली तरी ॲटॉमिक नंबर्स मात्र ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फायव्ह आहेत म्हणजे ते कॉन्झिगुटिव्हच आहेत आता ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस तर चोवीस याचा ॲटॉमिक नंबर आहे क्रोमियमचा आणि पंचवीस ॲटॉमिक नंबर आहे मॅगनीजचा आता याच्यामध्ये साडेचोवीस प्रोटॉन असणारं काय असणार नाही कारण प्रोटॉन असे अर्धवट काय असू शकत नाही त्यामुळे ॲटॉमिक नंबर जे आहेत ते नॅचरल नंबरच असतात नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत त्यामुळे या दोघांच्यामध्ये कुठला एलिमेंट असू शकणार नाही या दोघांच्यामध्ये कुठलं एलिमेंट असू शकणार नाही त्यामुळे फिफ्टी थ्री किंवा फिफ्टी फोर असणारं एलिमेंट इथं येणं अशक्य वाटतं प्लस दे आर काट बी अन एलिमेंट विथ अँॲ ॲटॉमिक मास फिफ्टी थ्री ऑर फिफ्टी फोर बिटवीन क्रोमियम

तर तो मॉडर्न पिरॉडिक टेबलमध्ये कुठं ठेवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय असं तो विचारतो आहे ठेवा कुठंही म्हणायचं आपण हायड्रोजन शोज द प्रॉपर्टीज ऑफ अल्कली मेटल्स ॲज वेल ॲज हॅलोजन्स बोथ हायड्रोजन हा अल्कली मेटल्स आणि हॅलोजन्स अशा दोघांच्याही प्रॉपर्टीज दाखवतो हवेअर मोस्ट ऑफ द टाइम्स इट बिहेव्ज ॲज अन अल्कली मेटल मात्र बऱ्याच वेळा तो वागतो मेटल मेटलसारखा म्हणजे ग्रुप वनमधल्या एलिमेंट्स सारखा फेन्स इट शुड बी प्लेस्ड इन ग्रुप वन ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणून मॉडर्न पिरॉडिक टेबलच्या ग्रुप वनमध्ये तो ठेवायला पाहिजे असं मला वाटतं असं म्हणायला पाहिजे आणि तसाच ठेवलेला आहे तो ओके थँक यू थँक यू कसं म्हणायचं फ्रेंचमध्ये ते दाखवलेलं आहे सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ